मी मागणी करू असं म्हटलं नाही, तुम्ही चुकीचा अर्थ काढला. मी असं म्हणालेलो आहे की मागच्या लोकसभेमध्ये म्हणजे आताच्या लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेमध्ये 19 जागा आहेत. ठीक आहे, त्यातले काही लोक सोडून गेले वगैरे सोडून द्या, पण आम्ही 19 जागा जिंकून आलेलो आहोत. त्या 19 खासदारांचं बळ आमच्या लोकसभेमध्ये असेल. अर्थात उद्धवजी म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जागा वाटप करताना तीन पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यात मुख्य म्हणजे काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील हे सत्य आहे. आघाडीचा अर्थच तो आहे. शिवसेना भाजप एकत्र असताना सुद्धा आम्ही या तडजोडी केलेल्या हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच तडजोडीचा गैरफायदा भारतीय जनता पक्षाने घेऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या मजबूतीविषयी कोणाला शंका असण्याचं कारण नाही, खास करून लोकसभा निवडणुकांविषयी बोलतो नाही. पण मी जर माझ्या पक्षाचा आकडा लोकसभेत आहे 19 हा कायम राहील असं सांगतोय, याचा अर्थ ते सत्य आहे की आम्ही 18-19 जागा जिंकलेलो आहोत. महाराष्ट्रात 18 आणि बाहेर 1, तो आकडा मी विजयाचा आकडा मी कायम ठेवू शिवसेनेचा हे मी म्हणतो, तो कायम राहील. 16-16-16 असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावरती चर्चा झालेली नाही. परत एकदा आम्ही प्रमुख लोक बसणार, त्यात पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी असतील, आम्ही सगळे असू आणि निर्णय घेऊ.